नमस्कार, मी संजय रामचंद्र जवंजाळ, सहशिक्षक हर्षवर्धन हायस्कूल हिप्परगेतळे, उत्तर सोलापूर। नमस्ते विद्यार्थी मित्रों, आज आपण विज्ञान भाग दोन इयत्ता दहावी सेतु अभ्यास कृतिपत्रिका क्रमांक 14 समजून घेऊया। विद्यार्थी मित्रों, हवामान, वेदर, हवामानातील बदल, हवामान शास्त्र, भारतीय हवामान खाते, हवामान अंदाज, घनकचरा व्यवस्थापन, काळाची गरज, घनकचरा व्यवस्थापन काळाची गरज, सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट, विघटनशील अविघटनशील कचरा, घनकचरा व्यवस्थापन, आपत्ती व्यवस्थापन, डिझास्टर मॅनेजमेंट, प्रथम उपचार, या घटकांची चर्चा या ठिकाणी करणार आहोत। विद्यार्थी मित्रों, या घटकांची आपण प्रकरण क्रमांक 9 इयत्ता 9वीमध्ये पर्यावरणीय व्यवस्थापन या पाठामध्ये गेल्या शैक्षणिक वर्षामध्ये आपण या संकल्पना पाहिलेल्या आहेत। तर या संकल्पना पाहिल्यानंतर विद्यार्थी मित्रों, आपल्यामध्ये कोणत्या क्षमता प्राप्त झाल्या पाहिजेत याची आपण या ठिकाणी माहिती घेऊया। विद्यार्थी मित्रों, हवामानातील होणारे बदल, हवामान शास्त्र, भारतीय हवामान खाते व हवामान अंदाज यांच्याविषयी अधिकची माहिती घेणे, घनकचऱ्याच्या व्यवस्थापनाबाबत जनजागृती होण्यास मदत होणे, आपत्ती व्यवस्थापनाबाबत अधिक माहिती होणे, तर आपल्यामध्ये क्षमता या प्राप्त झाल्या पाहिजेत। हवामानामध्ये कोणते बदल होतात, हवामान खाते व हवामान अंदाज यांच्याविषयी आपण माहिती प्राप्त करणे, घनकचऱ्याच्या व्यवस्थापनाबाबत जनजागृती करण्यास मदत करणं आणि आपत्ती व्यवस्थापनाला अधिक माहिती बाबत माहिती घेणे, या क्षमता आपल्यामध्ये प्राप्त होणं गरजेचं आहे। तर या ठिकाणी या क्षमता प्राप्त होण्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे। तर लक्षात घेऊया, हवामान, वेदर, एखाद्या ठिकाणी ठराविक वेळेला असलेल्या वातावरणाच्या स्थितीला हवामान असं म्हटलं जातं। तर एखाद्या ठिकाणी ठराविक वेळेला असलेल्या वातावरणाच्या स्थितीला हवामान असं म्हणतात, किंवा वातावरणाच्या दीर्घकालीन स्थायी स्थितीला हवामान असे म्हणतात। तर वातावरणाची जी दीर्घकालीन स्थायी स्थिती आहे तिलाच आपण हवामान असं म्हणतो। हवामानात सतत बदल होत नाही, ते एका प्रदेशात दीर्घकाळासाठी सारखेच असते। आपल्या अन्न, वस्त्र, निवारा या प्राथमिक गरजा तसेच विविध व्यवसाय यावर हवामानाचा परिणाम होतो। तर विद्यार्थी मित्रों, हवामानाचा परिणाम आपल्या अन्न, वस्त्र, निवारा, प्राथमिक गरजा तसेच विविध व्यवसायावर हवामानाचा परिणाम होतो। यानंतर विद्यार्थी मित्रों, हवामानाचे घटक कोणकोणते आहेत ते पाहूया आपण। हवामानावर आधारित म्हणजेच हवामानावर परिणाम करणारे घटक कोणकोणते आहेत ते पाहूया। तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रों, हवामानावर परिणाम करणारे घटक आहेत वातावरणाचा दाब, सूर्यप्रकाश, ढग, आर्द्रता, पर्जन्य, दृश्यता, तापमान। या सर्व घटकांचा हवामानातील जे घटक आहेत ते हवामानावर म्हणजे हवामानावर याचा परिणाम होत असतो। हवामानाचे जे घटक आहेत हे घटक हे आहेत वातावरणाचा दाब, सूर्यप्रकाश, ढग, आर्द्रता, पर्जन्य, दृश्यता, तापमान, हे सर्व हवामानाचे घटक आहेत। तर विद्यार्थी मित्रों, 23 मार्च हा दिवस जागतिक हवामान शास्त्र दिन म्हणून साजरा करण्यात येतो। लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रों, 23 मार्च हा दिन जागतिक हवामान शास्त्र दिन म्हणून साजरा करण्यात येतो। दैनंदिन तसेच दीर्घकालीन हवेचा व हवामानाचा मानवी जीवन पद्धतीवर प्रत्यक्ष अप्रत्यक्ष प्रभाव पडत असतो। तर आपल्या दैनंदिन जीवनावर या हवेचा व हवामानाचा मानवी जीवन पद्धतीवर प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या परिणाम होतो। यानंतर विद्यार्थी मित्रों, घनकचरा व्यवस्थापन ही काळाची गरज आहे, सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट, तर याच्या संदर्भात आपण चर्चा करूया। तुमच्या वर्गात किंवा घरी कचऱ्याच्या डब्यात जमा झालेल्या कचऱ्याचे निरीक्षण करा, त्यात कोणकोणते पदार्थ आहेत याची यादी करा व कचऱ्याची योग्य प्रकारे विल्हेवाट कशी लावता येईल याचा विचार करा। तर विद्यार्थी मित्रों, तुमच्या घरामध्ये किंवा वर्गामध्ये वेगवेगळ्या प्रकारचा कचरा निर्माण होतो, मग या कचऱ्याची यादी करून त्या कचऱ्याची योग्य प्रकारे कशा प्रकारे आपल्याला विल्हेवाट लावता येईल याचा तुम्ही विचार करा। तर घरामध्ये आपल्या वेगवेगळ्या प्रकारचा कचरा होतो, त्या संदर्भात काही विघटनशील कचरा असेल, काही अविघटनशील असेल, म्हणजे जो कचरा विघटन करता येतो त्यालाच आपण विघटनशील कचरा म्हणतो। उदाहरणार्थ
पालेभाज्याचा कचरा, देठ वगैरे किंवा इतर जे पदार्थ आहेत ते, अविघटनशील कचरा, निराळ्या प्रकारचे धातू, काच हे अविघटनशील कचरा आहे. या अशा दोन गटामध्ये तुम्ही विभागणी करा आणि त्याचं कशा प्रकारे आपण विल्हेवाट लावू याची चर्चा आपण करा. विद्यार्थी मित्रो मनात विचार करा. तर कचऱ्याचे प्रामुख्याने दोन गट आहेत, तर या दोन गटामध्ये विघटनशील कचरा आणि अविघटनशील कचरा अशा दोन गटामध्ये कचऱ्याची विभागणी होते. तर विद्यार्थी मित्रो या घन कचऱ्याचे दुष्परिणाम काय आहेत ते पाहूया आपण. विद्यार्थी मित्रो बघा, घन कचऱ्याचे दुष्परिणाम काय आहेत. सजीवांच्या विविधतेवर परिणाम होतो, दुर्गंधी निर्माण होते कचऱ्याची, निरनिराळ्या प्रकारची विषारी वायू निर्मिती होते, नैसर्गिक सौंदर्याचा ऱ्हास, हवा प्रदूषण होतं, जल प्रदूषण, माती प्रदूषण, रोग प्रसार या घनकचऱ्यामुळं दुष्परिणाम निर्माण होतात. तर सजीवांच्या विविधतेवर परिणाम होतो, कचऱ्यांची दुर्गंधी निर्माण होते, विषारी वायू निर्मिती, नैसर्गिक सौंदर्याचा ऱ्हास, हवा प्रदूषण, जल प्रदूषण, माती प्रदूषण, रोग प्रसार या कचऱ्यामुळं निर्माण होतात. तर यामुळं घनकचरा व्यवस्थापनाची गरज निर्माण झालेली आहे. तर घनकचरा व्यवस्थापनाची आवश्यकता का निर्माण झाली तर आपण ते पाहूया या ठिकाणी. विद्यार्थी मित्रो घनकचरा व्यवस्थापनाची आवश्यकता, तर पर्यावरण प्रदूषण रोखण्यासाठी, परिसर स्वच्छतेसाठी, त्याचबरोबर ऊर्जा निर्मिती, तसेच खत निर्मिती, त्यातून रोजगार निर्मिती, कामाच्या संधी उपलब्ध करण्यासाठी, घनकचरा प्रक्रियेद्वारे नैसर्गिक संसाधनावरील ताण कमी करण्यासाठी, आरोग्य संरक्षण व जीवनाची गुणवत्ता सुधारण्यासाठी, पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी आपल्याला घनकचरा व्यवस्थापनाची आवश्यकता आहे. तर पर्यावरण प्रदूषण रोखण्यासाठी, परिसर स्वच्छतेसाठी, ऊर्जा निर्मिती, तसेच खत निर्मिती, त्यातून रोजगार निर्मिती, कामाच्या संधी उपलब्ध करण्यासाठी, घनकचरा प्रक्रियेद्वारे नैसर्गिक संसाधनावरील ताण कमी करण्यासाठी, आरोग्य संरक्षण व जीवनाची गुणवत्ता सुधारण्यासाठी, पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी. त्यानंतर विद्यार्थी मित्रो पुढचं आहे घनकचरा व्यवस्थापनाची 7 तत्वे कोणकोणती आहेत ते पाहूया. घनकचरा व्यवस्थापनाची 7 तत्वे, तर पहा विद्यार्थी मित्रो, पुनर्वापर म्हणजे रिड्यूस, वापर नाकारणे रिफ्यूज, चक्रीकरण रिसायकल, पुनर्विचार रिथिंक, वापर कमी करणे रिड्यूस, संशोधन रिसर्च, नियमन जागृती रेग्युलेट अँड पब्लिक अवारनेस, अशा प्रकारे घनकचरा व्यवस्थापनाची ही 7 तत्वे आहेत. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रों पुनर्वापर, वापर म्हणजे टाळणे नाकारणे, चक्रीकरण, पुनर्विचार, वापर कमी करणे, संशोधन, नियमन, जनजागृती, अशा प्रकारे ही 7 तत्वे आहेत. त्यानंतर विद्यार्थी मित्रो आपण आपत्ती व्यवस्थापन डिझास्टर मॅनेजमेंट म्हणजे काय पाहूया. तर आपल्या सभोवती वीज पडणे, महापूर येणे, आग लागणे अशा नैसर्गिक तर अपघात घडणे, बॉम्बस्फोट, कारखान्यातील रासायनिक दुर्घटना, यात्रा, गर्दीच्या ठिकाणी होणारी चेंगराचिंगरी, दंगल अशा मानवनिर्मित आपत्ती घडत असतात. यामध्ये मोठ्या प्रमाणात जीवित तसेच आर्थिक हानी होते. तर आपत्ती म्हणजेच काय, तर आपल्या सभोवती वीज पडणे, महापूर, आग लागणे अशा नैसर्गिक तर अपघात घडणे, बॉम्बस्फोट, कारखान्यातील रासायनिक दुर्घटना, यात्रा, गर्दीच्या ठिकाणी होणारी चेंगराचिंगरी, दंगल अशा मानवनिर्मित आपत्ती घडत असतात. यामध्ये मोठ्या प्रमाणात जीवित तसेच आर्थिक हानी होते. आपत्ती व्यवस्थापन म्हणजेच काय, सुनियोजन, संघटन कृती, समन्वय याद्वारे अंमलबजावणी करण्याची एकात्मक अशी क्रिया म्हणजेच आपत्ती व्यवस्थापन होय. तर आपत्ती व्यवस्थापन म्हणजेच काय, सुनियोजन, संघटनात्मक कृती, समन्वय याद्वारे अंमलबजावणी करण्याची एकात्मक अशी क्रिया म्हणजेच आपत्ती व्यवस्थापन होय. तर आपद्ग्रस्तांना प्रथम उपचार देणे गरजेचे आहे. लचक, मुरगणे, चमक भरणे, मुकामार अशा परिस्थितीमध्ये RICEची उपाययोजना करावी. RICE म्हणजेच काय, आर मीन्स रेस्ट, आय मीन्स आईस आणि सी म्हणजेच कॉम्प्रेशन, ई म्हणजे इलिव्हेट. तर रेस्ट म्हणजेच काय, तर विद्यार्थी मित्रो रेस्ट म्हणजे काय, तर आपद्ग्रस्ताला आरामदायक अवस्थेत बसवावे. आईस म्हणजे आपद्ग्रस्ताला मार लागलेल्या जागेवर बर्फाच्या पेटीस ठेवावे. कॉम्प्रेशन मीन्स बर्फाचे पोटीस थोडा वेळ ठेवल्यानंतर
मग त्या भागाला हळूवार मसाज करावा, इलिवेट म्हणजे मार लागलेला भाग उंचावून ठेवावा, तर अशा प्रकारे ही आरआयसीची उपाययोजना केली पाहिजे। त्यानंतर विद्यार्थी मित्रों या कृतिपत्रिकेच्या आधारे काही प्रश्न विचारलेले आहेत याची या ठिकाणी आता आपण चर्चा करणार आहोत। तर विद्यार्थी मित्रों पहिला प्रश्न सराव करूया। यामध्ये पहिला प्रश्न आहे विद्यार्थी मित्रों हवामानाचा कोणकोणत्या घटकावर अनुकूल किंवा प्रतिकूल परिणाम होतो, हा परिणाम कमी करण्यासाठी काय करावे लागेल। तर विद्यार्थी मित्रों या प्रश्नाचं उत्तर आपल्याला अशा प्रकारे देता येईल। पहा विद्यार्थी मित्रों हवामानाचा अनेक गोष्टीवर परिणाम होतो। शेती व्यवसायाला अनुकूल हवामान असेल तर भरघोस पीक येते, मात्र प्रतिकूल परिस्थितीमध्ये दुष्काळ पडू शकतो, म्हणजे शेतीवर त्याचा अनिष्ट परिणाम होतो। हवामान चांगले असेल, पाऊस पाणी व्यवस्थित असेल तर पीक चांगलं येतं। म्हणजेच पहिला आपल्याला असा मुद्दा लिहिता येईल, हवामानाचा शेती व्यवसायाला अनुकूल असेल तर भरघोस पीक येते, मात्र प्रतिकूल परिस्थितीमध्ये दुष्काळ पडू शकतो। दुसरा असं लिहिता येईल, हवामान बदलाच्या संकटामुळे अन्नपुरवठा, आरोग्य, पाणीपुरवठा अशा महत्त्वाच्या घटकावर विपरीत परिणाम होतात। तर विद्यार्थी मित्रों काय लिहिता येईल, हवामान बदलाच्या संकटामुळे अन्नपुरवठा, आरोग्य, पाणीपुरवठा अशा महत्त्वाच्या घटकावर विपरीत परिणाम होतात। यात सर्वात जास्त तिसरा मुद्दा लिहिता येईल, नैसर्गिक आपत्तीचे वाढते प्रमाण, समुद्राच्या प्रवाहावर हवामानाचा परिणाम होऊन वादळे, ढगफुटी, चक्रीवादळे यासारखे आपत्तीचे प्रसंग संपूर्ण पृथ्वीवरच सतत येत आहेत। पहा विद्यार्थी मित्रों नैसर्गिक आपत्तीचे वाढते प्रमाण, समुद्राच्या प्रवाहावर हवामानाचा परिणाम होऊन वादळे, चक्रीवादळे, ढगफुटी यासारखे आपत्तीचे प्रसंग संपूर्ण पृथ्वीवरच सतत येत आहेत। चौथा आपल्याला लिहिता येईल, बदलत्या हवामानामुळे आणि वाढलेल्या तापमानामुळे बर्फाचे थर व हिमनग वितळून समुद्र जल पातळी वाढते आहे, बेटे व समुद्र किनाऱ्यालगतचे प्रदेश पाण्याखाली जाण्याचे संकट मानवजातीला सोसावे लागणार आहे। तर पुढचा आपल्याला लिहिता येईल, बदलत्या हवामानामुळे आणि वाढलेल्या तापमानामुळे बर्फाचे थर व हिमनग वितळून समुद्र पातळी वाढते आहे, बेटे व समुद्र किनाऱ्यालगतचे प्रदेश पाण्याखाली जाण्याचे संकट मानवजातीला सोसावे लागणार आहे। हवामान पुढचा मुद्दा लिहिता येईल, हवामान बदलाचे प्रतिकूल परिणाम कमी करण्यासाठी आपल्याला कार्बन उत्सर्जन कमी करणे, अधिक वनराई निर्माण करणे, वृक्षतोड थांबवणे, प्रदूषणाला आळा घालणे या उपाययोजना कराव्या लागतील। तर हवामान बदलाचे प्रतिकूल परिणाम कमी करण्यासाठी आपल्याला कार्बन उत्सर्जन कमी करणे, अधिक वनराई निर्माण करणे, वृक्षतोड थांबवणे, प्रदूषणाला आळा घालणे या उपाययोजना आपल्याला कराव्या लागतील। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रों, पहा फरक स्पष्ट करा हवा व हवामान, फरक स्पष्ट करा हवा व हवामान। तर हवा एका बाजूला, हवामान दुसऱ्या बाजूला। हवामध्ये काय लिहिता येईल, तात्कालीन वातावरणाच्या अस्थायी परिस्थितीला हवा असं म्हटलं जातं। वातावरणाच्या तात्कालीन अस्थायी परिस्थितीला हवा असं म्हटलं जातं। हवामानमध्ये काय लिहिता येईल, वातावरणाच्या दीर्घकालीन स्थायी स्थितीला हवामान असं म्हटलं जातं। वातावरणाच्या दीर्घकालीन स्थायी स्थितीला हवामान असं म्हटलं जातं। हवामध्ये काय लिहिता येईल बघा, दुसरा मुद्दा, हवेत अल्पकाळ बदल होतात। हवामानामध्ये काय लिहिता येईल, हवामानात बदल होण्यासाठी प्रदीर्घ काळ लागतो। हवामानात बदल होण्यासाठी प्रदीर्घ काळ लागतो। हवामध्ये काय लिहिता येईल पुन्हा, एका प्रदेशातील हवेत सातत्य नसते। हवामध्ये काय लिहिता येईल, एका प्रदेशातील हवेत सातत्य नसते। हवामानामध्ये काय लिहिता येईल, हवामानात एका प्रदेशात दीर्घकाळासाठी हवेत सातत्य असते। त्यानंतर पुढचा मुद्दा आपल्याला लिहिता येईल हवामध्ये, पहा
हवा सतत बदलत असते. हवामानामध्ये काय, हवामान एका प्रदेशात दीर्घकाळासाठी सारखेच असते. तर अशा प्रकारे आपल्याला हवा आणि हवामान यामध्ये फरक लिहिता येईल. त्यानंतर पुढचा मुद्दा आपल्याला विद्यार्थी मित्रो, प्रश्न तिसरा पहा. पुढचा मुद्दा आहे विद्यार्थी मित्रो, आपल्या सभोवताचा परिसर कोणकोणत्या प्रकारे दूषित होतो. तर विद्यार्थी मित्रो, आपल्या सभोवताचा परिसर हवा, पाणी, जमीन हे निरनिराळ्या कारणाने प्रदूषित होत आहेत. विषारी वायू आणि कणरूपे प्रदूषके हवेमध्ये मिसळत आहेत. त्याचबरोबर बघा, पहिला मुद्दा आपल्याला लिहिता येईल, आपल्या सभोवताची हवा, पाणी, जमीन सारेच निरनिराळ्या प्रकारे प्रदूषित होत आहेत. विषारी वायू आणि कणरूपे प्रदूषके हवेमध्ये मिसळत आहेत. दुसरा मुद्दा लिहिता येईल, पाण्यात आणि जमिनीवर देखील अनेक विषारी कीटकनाशके रसायने मिसळली जातात. तिसरा मुद्दा लिहिता येईल, नकोशा आवाजाने म्हणजेच मोठ्या आवाजाने ध्वनी प्रदूषण होते. त्याचबरोबर चौथा मुद्दासुद्धा लिहिता येईल, किरणोस्तारी देखील प्रदूषण निर्माण होत आहे. किरणोस्तारी प्रदूषणसुद्धा निर्माण होत आहे. तर अशा प्रकारे आपल्या सभोवताचा परिसर या घटकामुळं प्रदूषित होत आहे, जमीन, पाणी, हवा. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे विद्यार्थी मित्रो, पहा खालील चित्र अ आणि ब मध्ये नेमका काय फरक आहे. चित्र ब मधील परिस्थिती कायम ठेवण्यासाठी काय करावे लागेल. तर विद्यार्थी मित्रो पहा, आपण या चित्राचं जर निरीक्षण केलं तर आपल्याला लक्षात येईल की अ मध्ये आणि ब मध्ये काय फरक आहे ते आपल्याला लक्षात येईल. तर या ठिकाणी आपण पाहिल्यानंतर चित्र ब हे अतिशय स्वच्छ दिसत आहे आणि अ मध्ये इतस्ता कचरा फेकलेला दिसतो आहे. तर आपल्याला असं या ठिकाणी लिहिता येईल, चित्र अ मध्ये सर्वत्र कचरा पसरलेला आहे. त्यामुळं दुर्गंधी व रोगराई पसरून लोकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. बघा विद्यार्थी मित्रो, चित्र अ मध्ये सर्वत्र कचरा पसरलेला आहे त्यामुळे दुर्गंधी व रोगराई पसरून लोकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. चित्र ब मधील परिसर स्वच्छ आहे. हीच स्थिती कायम ठेवण्यासाठी कचऱ्याची विल्हेवाट योग्य पद्धतीने लावली पाहिजे. याविषयी नागरिकात जनजागृती निर्माण केली पाहिजे. तर हीच स्थिती कायम ठेवण्यासाठी कचऱ्याची विल्हेवाट योग्य पद्धतीने लावली पाहिजे. याविषयी नागरिकात जनजागृती निर्माण केली पाहिजे. तर अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर देऊ शकू. त्यानंतर विद्यार्थी मित्रो, शेवटचा प्रश्न आहे, घनकचरा व्यवस्थापनामध्ये तुमचा वैयक्तिक सहभाग कसा नोंदवाल. तर घनकचरा व्यवस्थापनामध्ये तुमचा वैयक्तिक सहभाग कशाप्रकारे नोंदवाल विद्यार्थी मित्रो. तर आमच्या घरातील कचऱ्याचे ओला व सुका कचरा असं वर्गीकरण करेन. सुका कचरा व ओला कचरा साठवण्यासाठी वेगवेगळे डबे घेईन. ओला कचरा बागेत नेऊन एका कोपऱ्यात खड्डा खणून विघटनासाठी ठेवेन. यात गांडुळे सोडली तर जलदरित्या खत निर्मिती करता येईल. सुक्या कचऱ्यात कोणकोणते घटक आहेत हे तपासेन. त्याप्रमाणे त्याचे नियोजन करीन. भंगारवाला आणि रद्दीवाला यांच्या दुकानात जाऊन अशा वस्तू विकून थोडे पैसे मिळवेन. या पैशातून झाडाची रोपे आणून माझ्या
घराभोवती झाडे लावेन आणि त्यामध्ये तयार झालेला कंपोस्ट खत हा त्या झाडांना देण्याचा प्रयत्न करीन। तर अशा प्रकारे ओला कचरा आणि सुका कचरा याचं नियोजन मी या पद्धतीनं करेन। त्यानंतर विद्यार्थी मित्रों पुढचा प्रश्न आपण या गतिपत्रिकेला पाहूया। पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रों प्रथम उपचाराची मूलतत्वे लिहा। तर प्रथम उपचाराची मूलतत्वे आहेत विद्यार्थी मित्रों तीन, कोणकोणते आहेत पहा, श्वसन मार्ग, श्वासोश्वास, रक्ताभिसरण त्यालाच एअरवे ब्रीथिंग आणि सर्क्युलेशन असं म्हटलं जातं। तर पहिला आहे श्वसन मार्ग, श्वसन मार्ग पहा त्यालाच एअरवे म्हटलं जातं। श्वसन मार्ग अपदग्रस्ताला श्वास घ्यायला अडचण होत असेल तर डोके उतरते किंवा हनुवटीला वर उचलावे। श्वसन मार्गामध्ये काय लिहिता येईल, अपदग्रस्ताला श्वास घ्यायला अडचण येत असेल तर डोके उतरते किंवा हनुवटीला वर उचलावे त्यामुळे श्वासनलिका खुली राहते। दुसरा मुद्दा आहे श्वासोश्वास ब्रीथिंग, जर श्वासोश्वास बंद झाला असेल तर अपदग्रस्ताच्या तोंडातून कृत्रिम श्वासोश्वास द्यावा। दुसरा मुद्दा पहा, जर श्वासोश्वास बंद झाला असेल तर अपदग्रस्ताला तोंडातून कृत्रिम श्वासोश्वास द्यावा। तिसरा मुद्दा रक्ताभिसरण सर्क्युलेशन, रक्ताभिसरण जर अपदग्रस्त बेशुद्ध अवस्थेत असेल तर त्या व्यक्तीला प्रथम दोनदा कृत्रिम श्वासोश्वास द्यावा। जर अपदग्रस्त बेशुद्ध अवस्थेत असेल तर त्या व्यक्तीला प्रथम दोनदा कृत्रिम श्वासोश्वास द्यावा, नंतर छातीवर दोन तळव्याने हात ठेवून हृदयावर जोराचा दाब देऊन सोडणे। नंतर छातीवर दोन तळव्याने हात ठेवून हृदयावर जोराचा दाब देऊन सोडावे। ही प्रक्रिया 15 वेळा करावी। याला CPR असं म्हटलं जातं, कार्डिओपल्मोनरी रिस्क्युलेशन म्हणतात। अपदग्रस्त व्यक्तीचे रक्ताभिसरण सुरळीत होण्यास यामुळे मदत होते। तर अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर प्रथम उपचाराची मूलतत्वे एअरवे ब्रीदिंग सर्क्युलेशन हे लिहिता येईल। धन्यवाद।